प्रकाशदादा आणि विकासदादांबद्दल आपल्याला बरेचदा पुस्तकातून ओघवताना होईना काही माहिती कळत असते, पण मंदा बहिणींचे सुद्धा बालपण जे आहे ते आम्हाला इथे खूप जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही नागपुरातच राहत होत्या, तुमचे आई वडील भावंड. नमस्कार, मी तशी नागपूरची, नागपूरला देशपांडे घराणं एक होतं, त्या घराण्यातली मी सिंधीकर देशपांडेंची, हिंदी आहे ते आमचं मूळ गाव सिंधीकर देशपांडे म्हणून आम्ही प्रसिद्ध होतो. आणि ज्या वेळेला आम्ही माझा जन्म आणि बाकी सगळं शिक्षण हे सगळं नागपुरातच झालं, त्यामुळे नागपुराचं धरमपेठ भागामध्ये माझं सगळं आयुष्य कर्णापूर्वीचं गेलं. धरमपेठ तिथेपर्यंत आम्ही राहत होतो आणि तिथून शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे. आणि सर्वसामान्य लोक किंवा तुमच्यासारखंच माझं लहानपण होतं, विशेषतः वेगळं काही नव्हतं. माझे आई वडील दोघंही शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळे त्या काळात मुलींना शिकवायची त्यांना आवड म्हणजे हे होती, इच्छा होती. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ असं चौघं मुलं त्यांना होतो, पण त्यांना मुलींना शिकवायचं त्यांनी ठरवलं आणि त्या शिक्षणात असा जो काय आम्ही फायदा झाला तो तुम्ही आज बघतात आहे. खरं म्हणजे वडिलांच्यापेक्षा आईच्या शिक्षणाची फार जास्त आवड होती. ती शिक्षण क्षेत्रात गेली ती फार मिळाली, कारण त्या तिच्या काळामध्ये तर मुलींची लग्न अगदी मॅट्रिक झाल्यानंतर म्हणजे खूप झालं, तिच्यावर पाणी गेलं असं होतं आणि त्यामुळे तिचं लग्न फार लवकर झालं. एकचं कारण एक होतं की तिच्या वडिलांना त्या काळात किती झालं होतं आणि किती औषधं नव्हतं त्या काळामध्ये आई म्हणजे आजोबांसाठी. नंतर दुसरं म्हणजे आईच्या थोडंसं म्हणजे या मुलींचा जन्म झाल्यानंतर तिला सहा मुली आणि एक मुलगा होता, मुलगा सगळ्या शेवटचा होता. आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर तिच्या डोक्यात फार फरक झाला, तिने घरची कामं वगैरे सगळं सोडून देऊन ती गावभर गेली आणि त्या काळात सगळेजण तिला पागल पागल म्हणून ओळखले. तर त्यामुळे माझ्या आजोबांच्या असं ठरवलं की सगळ्या मुलींचे लग्न पटापट होत्या, कारण सहा मुली होत्या. त्यामुळे मॅट्रिक झाल्याने सगळ्या मुलींचे लग्न त्यांनी केले, त्यामुळे आईला पुढे शिकण्याची आवड होती, शिकायची इच्छा होती. पण वडिलांच्या परिस्थितीपेक्षा म्हणजे वडिलांची काही सहन करावं लागत होतं, त्यामुळे त्यांना लग्नाचा निर्णय घेतला, तो आईला मान्य करावा लागला आणि त्यामुळे तिचं लग्न खूप लवकर झालं. तिचे वडील खूप फॉरवर्ड होते घर सांगायचं, म्हणजे आईचे वडील फॉरवर्ड होते, पण त्या घराण्याची मेजमेंट गेले ते फार कमी होते त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी तिला शिकायला वगैरे काही प्रोत्साहन दिलं नाही, ती सगळ्या म्हणजे संसारात पूर्ण अडकूनच येईल. आणि त्यानंतर चार मुलं झाली, मग जेव्हा वाटण्यात आल्या तेव्हा आईने ठरवलं की मला आता पुढे शिकायचं. आणि त्यानंतर म्हणजे तिने आपलं सगळं शिक्षण केलं, BA केलं तिला आणि मग शाळेमध्ये नोकरी झाली. त्या सगळ्या प्रवासांमध्ये तिला भरपूर कष्ट पडले, कारण सगळं बंद काम करून तिने हे सगळं शिक्षण प्रायव्हेटली केलं. आणि मग तिला म्हणजे तिला डॉक्टरांची फार इच्छा होती, पण वडिलांच्या परिस्थितीमुळे तिला काही करता आलं नाही, नंतर तिच्या परिस्थिती होती. त्यामुळे तिने आम्हाला बहिणींना प्रोत्साहन दिलं की तुम्ही शिका आणि डॉक्टर व्हा. माझी मोठी बहीण पण डॉक्टर होती, ती मेडिकल कॉलेजला शेवटपर्यंत म्हणजे प्रोफेसर होती फिजिओलॉजीमध्ये आणि आता रिटायर झाली. आणि त्यानंतर मग मी पण मेडिकलला गेले. वडिलांची काही माझी इच्छा नव्हती की आता दोघेजणी मुलींना शिकवायचं, त्यांची परिस्थिती पण तेवढी चांगली नव्हती, पण दोघींचे शिक्षण म्हणजे त्या काळात जरी स्वस्त होतं तरी ते सर्वसामान्य माणसाला महाग होतं त्या काळात देते. आणि मग बाकीची मुलं होती शिकणारी, त्यामुळे त्यांची काही इच्छा नव्हती, पण आईने सपोर्ट केल्यामुळे खरं म्हणजे ते डॉक्टर झाले. नाहीतर मग मला पण BA वगैरे काहीतरी करावं लागलं असतं, पण आईच्या सपोर्टमुळे मला डॉक्टर व्हायला मिळालं. आणि डॉक्टर झाल्यानंतर बाकी सर्वसामान्य मुलींचं जे काही हे असतं की आपण कुठेतरी प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची किंवा कुठेतरी कॉलेजमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आणि व्यवस्थित सर्वसामान्य माणसासारखं आयुष्य जगायचं अशा कल्पना होत्या. समाजसेवे जावयाने माणसं माझ्याला जात नव्हता आणि त्यामुळे असं काही वेगळं आपण करू अशी मनात कधीही कल्पनाही आली नाही आणि कधी असं वाटलंही नाही. ठीक आहे, डॉक्टर आहे सर्वसामान्य लोकांसाठी आपण प्रॅक्टिस करूया असा विचार होता.
योगायोगाने आमची अवस्था स्वतःला प्रकारची पाहिजे आणि प्रकारची भेट झाली आणि त्यातून मग आमचं प्रेम निर्माण झालं आणि प्रेम झाल्यानंतर आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं आपण लग्न करायचो ठरवतो आहे. पण तुला माहिती आहे का मी अशा ठिकाणी म्हणजे कुठेतरी जंगलात जाऊन बसणार आहे आणि आदिवासींसाठी काम करणार आहे हे माझं ठरलेलं आहे. त्या काळात मला फक्त बाबांच्या एवढंच माहिती होतं की आनंदमन सुद्धा त्यांचा एक आश्रम आहे म्हणजे एक पुष्पवनाची सेवा करणारे प्रसिद्ध मानव आहे. बाकी मी आनंदमन मध्ये बघितलं नव्हतं तर त्या काळामध्ये मुलीला कुठे जाऊ देत नव्हते. आमच्याकडे एक अफुला वातावरण होतं की कुठे जायचंच नाही, मुलींनी कुठे जायचं नाही आपण फक्त शिक्षणासाठी म्हणून जायचं बाकी कुठे जायचं नाही. तर या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा माझी आणि प्रकाशची पहिली भेट झाली ती अचानक झाली कारण की त्याला सिनियर होते कॉलेजमध्ये आणि आधी आम्ही 5 वर्ष या मेडिकल कॉलेजमध्ये एकत्र होतो शिकत होतो पण आमची एकमेकांची ओळख नव्हती कोणी ओळख पण नव्हती कारण एका बँकेत होतं मुलं नाही आणि त्याचा काही संबंध याचं काही कारण नाही होतं कारण आम्ही एका वर्गात पण होतो. तेव्हा हाऊस जॉब करत होतो तेव्हा मी अनस्थेशियामध्ये हाऊस जॉब घेतला आणि प्रकाश सर्जन हाऊस जॉब करत होता. त्या काळामध्ये आमची दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर करून म्हणजे गप्पा म्हणून म्हणजे मला वेगळेपणा जाणवलं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी मला सगळी कल्पना दिली. त्यांनी म्हटलं काही हरकत नाही कारण जंगल वगैरे मी बघितलं म्हणजे काय म्हणतं जंगलामध्ये जाऊन राहिले होते पण सगळं चांगलं असतं अशी छान कल्पना होती सगळं फक्त तिथे काहीच कमी नसतं. तर म्हटलं ठीक आहे आपल्याला सगळं सगळं व्यवस्थित करता येईल असं राहता येईल पण म्हणून मी म्हणजे काही खासा विचार जर केला मी ठीक आहे आपल्याला काही हरकत नाही काम करायला असं मला वाटतं आणि मग मी हो म्हटलं आणि म्हणजे काही हरकत नाही आता तेव्हा म्हटलं तेव्हा त्याच वेळेला विकास पण म्हणजे त्याचा मोठा जो भाऊ होता तो देखील तिथे हौजा करतो तो मैत्रीमध्ये होता आणि तो हौजा करत असताना त्यांनी माझ्या बियाण्यामध्ये गप्पा मारणे फिरणे ह्या सगळ्या प्रकार सुरू झाला आहे. त्या काळात तर विदर्भातले लोक फारच कॉन्झर्वेटिव्ह होते. मुलगा आणि मुलगी बोलताना दिसले तर तिथे काहीतरी पाणी बोलत आहे काहीतरी आपल्या चालू आहे असं सगळ्यांना वाटायचं. विदर्भातलं फारच म्हणजे लोकांची संस्कृती पूर्ती होती त्यामुळे नुसती मैत्री करून हे त्यांना कधी पटकत होते. तर त्या काळामध्ये आमची जी मैत्री होती ती त्याच्याही डोळ्यात फुटली आणि त्याला असं वाटलं की आपल्या बाबांचं नाव गौरव झाले बाबा बरेच प्रसिद्ध झाले होते आणि हा मुलगा असा आपल्या करतो आहे म्हणजे आपला भाऊ तर ते बाबांच्या नावाला काळी वापरणार बाबांची बदनामी होईल म्हणून त्यांनी बाबांना जाऊन घरी कंप्लेंट केली की हा एकदम लहान मुलगा एका मुलीबरोबर फिरतो आहे काही बरोबर नाही लोक म्हणजे नावं ठेवतात वगैरे. मग बाबांनी यांना विचारलं पण त्यांनी सांगितलं की आमच्या लग्न ठरलेलं लग्न बाबा म्हणाले की ठीक आहे मग तुम्ही जर लग्न कारण ठरवलं आहे तर तू तिला आनंदाचा बोलवून दे. मग बाबांनी फिरून गेल्यावरती आम्ही आनंदात गेलो. आनंदात म्हणजे त्यांनी आनंदून बघितलं त्याच्याबरोबर बाबा स्वतःसमोर उभं होते आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिली की मी बाबा आमचे प्रकाशचा बाबा मला त्यांनी ओळख करून दिली. पत्नी म्हणाले की तू पहिल्यांदा तिथे यायचे आणि तिथे काय कार्य चाललं आहे ते तू बघ आणि मला दुसरं तुला सांगायचं आहे की प्रकाशी तुला सांगितलं की माहिती माहीत नाही सांगितलं आहे की पण हे जे आंदोलन आहे या ठिकाणी देखील हा मुलगा काम करणार नाही हे तुला माहीत आहे का त्याने कुठेतरी जंगलात जाऊन आदिवासींसाठी काम करायचं हे ठरवलेलं आहे. तर मी म्हणतो मग त्याने मला सांगितलं आहे मग तुझी तयारी आहे का नको माझी तयारी आहे मग ठीक आहे नाही मग सगळ्या आनंदामध्ये मी बघितलं आणि मग आम्ही परत आलो परत आपल्या म्हणजे हौजा सुरुवात झाली आणि मग त्यावेळेला बाबा म्हणणार आहे की तुम्ही लवकरात लवकर लग्न करून टाका. माझ्या सासूबाईला ते फक्त म्हटलं नाही कारण मोठा भाऊ विकास होता मोठ्या भावाला मी लहान मुलांचं लग्न करायचं त्या खूप ट्रॅडिशनल आणि अशा फॅमिली वगैरे होत्या. दोन प्रकारचं वातावरण होतं त्या घरामध्ये बाबा एकदम निधर्मी आणि त्यांचा अजिबात देवावर विश्वास नाही आणि बाई तेवढ्याच धार्मिक आणि सगळ्यात उर्वरित परंपरा पाळणारे होते. पण त्या दोघांनी एक मला कधी फक्त इंटरेस्ट झाली नाही ताईंनी पूजा केली तासून तास तरी बाबा कधी काही म्हणायचे त्या वाटेच्या जेवणात जायच्या वाटेत जायचा जेवणाला वगैरे बाबा बाहेर पण जायचे पण बाबा येताना कधी दिवस घेणार नाही तुझा काही तू सगळं करू शकते असं त्यांचं हे होतं.
त्यांनी त्या कधी सक्ती केली आहे की जायचं किंवा जायचं त्या सगळ्या या वातावरणात आमचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर गावाने मला विचारलं की तू वय सांगायला की हे जाऊन तुझ्या वडिलांना विचारू तर मी म्हटलं की आधी मी माझ्या घरी कल्पना देते मग तुम्ही या विचारायला वगैरे मग मी माझ्या घरी थोडीशी कल्पना केली आई वडिलांना त्याचं असं मी लग्न करायचं ठरवलेलं आहे तेव्हा त्यांना एक मिनिट बघितला एक तर बाबा आमच्या नाव पुष्करोग्यासाठी प्रसिद्ध आणि पुष्करोग्यासाठी प्रसिद्ध असल्या ठिकाणी आपली मुलगी जाणार म्हटल्यावर त्या काळात पुष्करोग्यांचा जर एक प्रकारची घृणा आणि भीती आणि तो संसर्गजन्य आहे असं सगळ्यांना वाटत होतं कारण फार काही त्याच्यावर झालेला नव्हता आणि त्याच्यासाठी फारसे चांगले ड्रग पण अवेलेबल नव्हते तो बऱ्यानं होणारच रोग होता त्या काळामध्ये त्यामुळे सगळ्यांना त्याच्याबद्दल एक प्रकारची घृणा कारण ते जमा होत होत्या त्या कळ्यापर्यंत होत्या आणि विद्रुप होत होते चेहरे वगैरे तर पाहून सगळ्यांना ते एक प्रकारे भीती आणि घृणा मनामध्ये असायची तर आई वडिलांचेही मनाचे विचार होते आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा जर म्हणजे त्यांना सरकार प्रश्न आणि त्यांनी मला चार वेळा विचारलं तू पक्का विचारलेला आहेस का कुठे झाला आहे काय आहे बाकी त्या बाबतीत जर का चालत आहे पण ते पुष्करोग्यांची कॉलनी आणि आपली मुलगी तिथे जाणार म्हटल्यावर त्यांना एक प्रकारचा धक्काच बसला मग मी त्यांना सांगितलं की असं करा तुम्ही एकदा आनंदात जाऊन घ्या बाबांना आणताईंना भेटून घ्या आणि मग काय तुम्हाला वाटतं ते सांगा मग त्याप्रमाणे ते दोघे जण पत्रव्यवहार करून ताई बाबांना भेटायला गेले तिथलं सगळं त्यांनी बघितलं त्यांच्या विरोधाचा मावळला आणि मग आमचा लग्नाची तारीख ठरली 24 डिसेंबर 1965 रोजी साने गुरुजी जयंती त्या दिवशी आमचं लग्न पार पडलं तुमचं लग्न सुद्धा एकदम अनोख्या पद्धतीने झालेलं आहे कारण आपण याचा आधुनिक पद्धतीने लग्न करायचं नाही हे त्यांनी सांगून टाकलं कारण भटकी जो येतो ते जे काही संस्कृत म्हणतो मंत्र त्याचा अर्थच आपल्याला कळत नाही नुसतं मम म्हणायला काही मला इंटरेस्ट नाही त्यामुळे आपण रजिस्टर लग्न करूया असं त्याचं म्हणणं होतं पण माझ्या विरोध होता की रजिस्टर लग्नामध्ये कोणाचा सहभाग नसतो आपण दोघांनी कोणीतरी येऊन साक्षीदार म्हणून तयार करायचं कोर्ट मॅरेज मलाही पसंत नव्हतं मग त्यातनं आम्ही असा तोडगा काढला की लग्न करायचं ते वेगळ्या पद्धतीने करूया मग भरती बोलायचा नाही दुसरं कुठेतरी लग्न लागेल त्यावेळा योगायोगाने मामा तीर्थाकर म्हणून एक गांधी होते ते ब्रह्मचारी होते ते आले होते तर मामाचार्य काय मामा लग्न लावायचा हो कोणाचं लावायचं आहे प्रसाद कसा मी लावतो की म्हणे लग्न त्याला काय मला काही हे नाही त्याच्याबद्दल तर मग त्यांना लग्नाला म्हणजे लग्नाच्या मुलीसाठी त्यांना बोलवण्यात आलं दुसरं याने सांगितलं की आपण मुहूर्त बघायचा नाही रव्वा हा मुहूर्त आमच्याकडे सगळे लग्न आमचे रव्वाने झाले कारण रव्वाच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते आणि लोक येऊ शकतात आणि परत जाऊ पण शकतात लग्न झाल्यावरती या सगळ्या सोयीसाठी म्हणून रव्वा हा मुहूर्त दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे हा तुम्हा देखील एक्सचेंज करायचा आणि देणं घेणं शून्य असं आमचं ठरलं त्यात कारण त्यातनं लाभ लाभ लोक म्हणणं होतात मला हे दिलं तुला काय दिलं मला कमी दिलं मला जास्त दिलं हा जो काही आपल्या याच्यातला प्रकार आहे तो अवॉइड करायचा म्हणून हे घ्यायचंय नाही आणि द्यायचंय नाही कोणाचकडनं नाही आणि असं ठरवलं त्या काळी 72 साली मराठवाड्यामध्ये दुष्काळ होता पाऊस नव्हता लोक खायला नाही प्यायला नाही अशा अवस्थेत होते तर मग आपण लग्नात लाडू करणं सोबत नाही म्हणून आम्ही लग्नातल्या गोडला पण फाटा दिला रव्वाच्या दिवशी लग्न कोणाचे म्हणजे सगळ्या लोकांना बोलवलं ते म्हणजे आमचे नातेवाईक येणार म्हणजे फक्त यांचे गोष्ट डोकी अंध अपंग आणि थोडेफार आपल्या लग्न गेलेले लोक एवढ्या लोकांच्या त्याच्यामध्ये आमचं लग्न पार पडलं त्यात मामा शिवदारांनी सगळे मंत्र जे संस्कृत जे आहे ते मराठीत केले आणि मराठी भाषा सप्तपदी आणि राजामंदू जे आपल्या इथे आवश्यक आहे लग्नासाठी तेवढे 2 विधी करून आमचं लग्न संपन्न झालं आणि या लग्नासाठी बाबांनी मंगलाष्टकं केले होते स्वतः आणि त्याला मंगलाष्टकं आमच्या कुष्ठरोग्यांनी म्हटले आणि अशा तऱ्हेने आमचं लग्न संपन्न झालं खूप लोक लग्नाला आले होते पण सगळेजण नुसता थोडासा पेढ्या अजून हातामध्ये सगळ्यांची बोलवण केली बाकी कोणाला जेवण वगैरे काही होतं फक्त कुष्ठरोग्यांना जेवण देण्यात आलं बाकी कोणाला काही देण्यात आलं नाही असं साधं लग्न
मुहूर्त पण आम्ही बघितला नव्हता. या सगळ्या मुहूर्तात असलेल्या लग्नाला आता डिसेंबर 24 48 वर्ष पूर्ण होते.